राजकुमार बडोलेंना महाराष्ट्रातून हाकलून द्या. खासदार संभाजीराजे यांनी ही मागणी केलेली आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण ऐकलेलंच आहे की राजकुमार बडोले यांनी जे वक्तव्य केलेलं आहे मोर्चांबाबत. आजकाल कुणी उठतं आणि आंदोलनं करतं, मोर्चे काढतं, आरक्षणाची मागणी करतं असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांची प्रतिक्रिया आपण काही वेळापूर्वी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की भाजप जे आहे ते फक्त या मुद्द्यावरून राजकारण करत आहे असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलेलं आहे. आणि आता संभाजीराजेंनी हे वक्तव्य केलेलं आहे की राजकुमार बडोलेंना महाराष्ट्रामधून हाकलून द्या. खासदार संभाजीराजे यांनी ही मागणी केली आहे. पहिल्यांदा निषेध करतो, एवढे मोर्चे चांगले पद्धतीने चालू आहेत, एक आदर्शवत हे मोर्चे चालू आहेत, पूर्ण जगाला दाखवून दिले की मराठा समाज हा अग्रेसिव्ह समाज असला तरी आज शांत पद्धतीने चांगल्या पद्धतीने मोर्चे चालू आहेत, लोकशाही पद्धतीने चालू आहेत. मग हा काहीतरी माणूस शेवटच्या टप्प्यात काहीतरी बडबडतो असल्या माणसांना हाकलून काढत पाहिजे. आज सुद्धा मराठा समाज काय मागतो, इतर समाजातल्या लोकांना अन्याय न होता आम्हाला वेगळं काहीतरी तुम्ही द्या, वेगळं काहीतरी द्या म्हणजे जे मिळालं नाही आम्हाला ते द्या, त्यांचं हक्काचं द्या, एवढीच भूमिका आहे. त्याच्यामध्ये तो कोण बोलतो त्याचं नाव घेणं सुद्धा मला शोभत नाही, पण अशा माणसाला हिकून महाराष्ट्रात हाकून काढायला पाहिजे.